कवी प्रमोद कोपर्डे यांच्या अंधारडोह बनत जाताना कविता संग्रहाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन. नगर वाचनालयातील पाठक हॉलमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या वतीनं कवी प्रमोद कोपर्डे यांनी लिहिलेल्या अंधारडोह बनत जाताना या कविता संग्रहाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे मुंबई आवृत्तीचे संपादक विजय चोरमारे, किशोर बेडकीहाळ, कवी प्रमोद कोपर्डे, मसाप शाहूपुरीचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, डॉक्टर उमेश करंबळेकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. प्रमोद कोपर्डेंची आशीर्वाद आमच्या शाखेला लाभलेले आहे. त्यांचंही बारकाईनं लक्ष आमच्यावर असतं. ते वारंवार सांगत असतात की तुमच्या कामात सातत्य पाहिजे. जोपर्यंत तुम्ही 10 वर्षे यशस्वीपणे हे काम करणार नाही तोपर्यंत तुमची शाखा यशस्वी झाली असं काही मी मान्य करणार नाही. त्यातली 3.5 वर्ष जवळपास आता यशस्वीपणे झालेली आणि आणखी 6.5 वर्ष सुद्धा तुम्ही आणि किशोर बेडकर आमच्या पाठीशी उभे राहिला तर निश्चितपणे यशस्वीपणे पार पडतील याची मला शाश्वती आहे. जगण्यावर कुणाचं प्रेम याचं सिद्ध करायचं असेल एक साधी ते जगण्यावर कुणाचं प्रेम आहे तर ज्याचं जेवणावर प्रेम आहे ना खाण्यावर प्रेम आहे ना त्याचं जगण्यावर प्रेम काय मला अमुकच पाहिजे असं नाही. हरभऱ्याची भाजी मित्राला सांगितली हरभऱ्याची भाजी पाहिजेच, चटणी भाकरी चालेल, लाडू चालेल, मटण चालेल, अमूक चालेल, कशाला काय नाही ना, दूध चालेल. जगण्याचा आस्वाद घेणं तो आहे. माझ्याकडे ते भाजा आलेलं नाही त्याच्यातलं पण हे जे सगळं मी पाहिलं त्याचं समृद्ध आहे विलक्षण समृद्ध अनुभवानी समृद्ध जगण्याने समृद्ध हे सगळं त्यांना मांडायचं होतं. मी म्हणलंही होतो त्यांना एक शेवटी इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद करत होते. हे पुस्तक 1.25 वर्षापूर्वीचं तिथं लिहिलेल्या एका इंग्रजी शिक्षकाने लिहिलेलं पुस्तक आहे. त्याची तरी 5-6 प्रकरणी अनुवाद केला होता. तो त्यांना अनुवाद करायचा होता ते राहिला अनुवाद काम राहिलं पण येणे हो एक त्यांना गमावण्याचं दुःख मोठंच आहे. ते काय आई पाठोपाठ ते दोघे गेले बुद्धीने समजून घेता येते. शेवटी किती काळ 80-88 वर्ष दोघांची ठीक आहे माझा लॉस. तुम्ही असं म्हणाल की हा कार्यक्रम फारच व्यक्तिगत सगळ्या देशभरातून सगळी लिहिणारी मंडळी त्या संदर्भात काही गोष्टी करत आहेत आणि आपण एका साहित्यविषयक कार्यक्रमात त्याचा उच्चार सुद्धा करणार नसून तर आपण म्हणजे साधकच असायला पाहिजे. साधक असलो तरच तसं काही करू शकतो. पण मला वाटतं की तो उच्चार करायला पाहिजे आणि या पद्धतीनं जे काही मंडळी होत आहेत त्या भूमिकेला पाठिंबा द्यायची भूमिका घ्यायला पाहिजे. तरी मला असं वाटतं की बातमीदारांचे कुठे कुठे इतका काळजीवर स्पर्श करतात की त्या अवस्थेत आपण गेलो असलो किंवा नसलो तरी त्या कविता आणि त्या लिखाणामध्ये खूप जवळची वाटते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये व्यक्तिगतता आहे तेवढीच एक सार्वत्रिकता पण आहे आणि चळवळीचे काय म्हणत आलो की पर्सनलिज पॉलिटिक आहे ते एका वेगळ्या अर्थाने या कवितांमधली वेगवेगळ्या प्रेमाच्या नात्यांमधली मैत्रीच्या नात्यांमधली जी अनिवार्य गोड सच्चेपणा विश्वास एकमेकांना बळ देणं असं जे काही आहे ते सगळे कवितांमधून आपल्याला या कार्यक्रमास विश्वास दांडेकर, प्राध्यापक श्रीधर साळुंखे, सुनेत्रा आगाशे, डॉक्टर राजेंद्र माने, हेमा सोनी, श्री चिटणीस, बाबा शिंदे, वजीर नधाब, दिनकर झिमरे, अरुण जावळे, मसाप शाहूपुरी शाखेचे पदाधिकारी सदस्य, कोपर्डे कुटुंबीय आणि सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.